संगम लेरातील गणेश नगर येथे गेल्या 12 वर्षांपासून ग्राहकांच्या सेवेत असलेला जागतिक कीर्तीचे हॉटेल व्यावसायिक विठ्ठल कामत यांनी संगमनेरात येऊन गौरविलेला महालेत संगमनेरी खमंग ढोकळा आता इंस्टंट पिठाच्या रूपात फक्त 50 रुपयांच्या पॅकेट मध्ये बनवा अर्धा किलो ढोकळा। अधिक माहितीसाठी संपर्क महालेज संगमनेरी खमंग ढोकळा इंस्टंट पीठ। प्रोप्रायटर सौ उज्ज्वला सुनील महाले। मोबाईल नंबर 9604-78-1440 आणि 9598-50-88-41। आपल्या चेहऱ्यावरती मास्क वापर करायचा आहे। मास्क वापर न करता बाहेर फिरून आढळून आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई तसेच गुन्हे देखील दाखल करण्यात येणार आहे। राज्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत चालली आहे, तर जिल्ह्यातही कोरोना रुग्ण वाढत चाललेत, त्यामुळे संगमनेर शहर आणि तालुक्यातील नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे। संगमनेर शहरासह ग्रामीण भागातही रुग्णसंख्या वाढत चालली आहे। शासनानं दिलेल्या निर्देशांचं पालन नागरिकांनी करणं गरजेचं आहे। मास्कचा वापर करणं, सुरक्षित अंतर ठेवणं, जास्त गर्दी न करणं या सर्व नियमांचं पालन नागरिक करत नाहीयेत, तेव्हा नागरिकांनी या नियमांचं पालन करावं आणि कोरोनापासून दूर राहावं असं आवाहन वारंवार केलं जातंय। तर लग्नसराई, धार्मिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत, अशा कार्यक्रमांवरही शासनानं निर्बंध आणलेत। लग्न समारंभासाठी 50 पेक्षा जास्त लोकांना परवानगी नाकारण्यात आली असून जास्त लोक आढळल्यास त्या मंगल कार्यालयावर आणि लग्न समारंभ मालकावर कारवाई केली जाईल। जर नियमांचं पालन केलं नाही तर संबंधित मंगल कार्यालय सील केलं जाईल। तसेच शहरामध्ये विना मास्क फिरणं, गर्दी करून थांबणं अशांवरही कारवाई केली जाणार आहे। तर अशा सूचना शाळा आणि महाविद्यालयांना देखील देण्यात आल्या आहेत अशी माहिती उपविभागीय अधिकारी डॉक्टर शशिकांत मंगरुळे यांनी दिली आहे। संगमनेर शहरातील व संगमनेर तालुक्यातील सर्व सुजाण नागरिकांना प्रशासनातर्फे विनंती करण्यात येते की कोविडचे रुग्ण इतर ठिकाणी वाढण्यास सुरू झालेले आहे आणि याचा प्रसार आपल्या तालुक्यामध्ये व शहरामध्ये देखील वाढू शकतो। या दृष्टीने यापूर्वी शासनाने ज्या कोविड संदर्भात मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांचं सर्वांनी काटेकोरपणे पालन करणं आवश्यक आहे। विशेषतः सर्वांनी प्रत्येक ठिकाणी मास्क लावणं गरजेचं आहे, कुठेही गर्दी करू नये। गर्दीच्या ठिकाणी आपण सोशल डिस्टन्सिंगचं जे आहे, सुरक्षिततेचं अंतरचं पालन करावं, वारंवार हात धुवावे, सॅनिटायझरचा वापर करावा। लग्न, विवाह समारंभ यासारखे जे मोठमोठे समारंभ होत आहेत, कृपया या ठिकाणी 50 पेक्षा जास्त लोक एकत्र येणार नाही याची आयोजकाने काळजी घ्यावी। कुठलं जरी आपल्याला प्राथमिक लक्षण दिसत असेल तरी तात्काळ आपल्या जवळच्या शासकीय रुग्णालयात लगेच आपण जाऊन टेस्ट करावी आणि प्रशासनास सहकार्य करावं। कोविडच्या वाढत्या रुग्णाच्या पार्श्वभूमीवर मंगल कार्यालयामध्ये जी गर्दी होते, लग्न समारंभामध्ये जी गर्दी होते, त्यासाठी आता आम्ही विशेष भरारी पथक स्थापन केलेले असून या ठिकाणी 50 पेक्षा जास्त व्यक्ती जर आढळून आले तर संबंधित मंगल कार्यालय आणि ते विवाह आयोजकावर आम्ही कायदेशीर कार्यवाही करणार आहोत। त्याचप्रमाणे जे वेगवेगळे हॉल्स आहे, हॉटेल्स आहेत, त्या ठिकाणी देखील जर सोशल डिस्टन्सिंगचं पालन होत नसेल तर त्यांच्यावर देखील कार्यवाही करण्यात येईल। मंगल कार्यालयाच्या ठिकाणी जर गर्दी आढळून आली तर सदरचे मंगल कार्यालय कायमस्वरूपी सील करण्याची कार्यवाही प्रशासनातर्फे करण्यात येईल। कोरोना पुन्हा एकदा सक्रिय झालाय, नागरिकांनी काळजी घ्यावी। काही लक्षणं आढळल्यास ताबडतोब आपली कोविड तपासणी करून घ्यावी, जेणेकरून लवकरात लवकर उपचार होऊन आपला आजार बरा होईल असं आवाहनही प्रशासनाच्या वतीनं केलं जात आहे। सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर।